सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। आपण बघाल की लक्ष्मण असेल, मोनिका ताई असतील, हरीश वाघमारे असतील, किंबहुना यांचे सर्वच कार्यकर्ते आपण बघतो की हे प्रतिनिधित्व करत असताना गावाचं प्रतिनिधित्व करतात, झोपडपट्टी परिसराचं प्रतिनिधित्व करतात, परंतु हे फार अभ्यासू आहे. त्यामुळे आपण त्यांच्या परिसरामध्ये कशा चांगल्या सुखसुविधा येतील याकरता अभ्यासपूर्वक महानगरपालिकेमध्ये मांडणी असेल, त्याचा पाठपुरावा असेल, हा ह्या घटकांच्या माध्यमातून केला जातो. मी म्हणजे आमदार असताना आपल्या परिसरामध्ये सिडकोचे जे राखीव भूखंड आहेत त्यामध्ये सामाजिक वापराचे भूखंड आपल्याला हस्तांतरित व्हावेत, आपल्या वॉर्डची संख्या आणि उपलब्ध असलेले भूखंड यामध्ये मैदानांची भर पडली पाहिजे, गार्डनची भर पडली पाहिजे, समाज मंदिराकरता भूखंड मिळाले पाहिजेत, महिला बाल केंद्राकरता भूखंड मिळाले पाहिजेत, UHPकरता भूखंड मिळाले पाहिजेत, शौचालयाकरता भूखंड मिळाले पाहिजेत, असा सातत्यपूर्व पाठपुरावा हा लक्ष्मण आणि मोनिकाताई, खास करून मोनिकाताईंचा मी उल्लेख करेन. आणि त्यांनी मला विधानसभेमध्ये विचारायला लावलेले प्रश्न, महानगरपालिकेच्या माध्यमातून विचारलेले त्या ठिकाणी पाठपुरावा,
सिडकोकडे घेतलेला मीटिंग आणि त्याचं फलित असं आहे की त्यांना आता पत्र आलेलं आहे की तुमच्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या भूखंडाची मागणी ही आपण नागरिकांच्या माध्यमातून केलेली आहे, त्यामुळे हे एक यश आहे. परंतु अजून जिथपर्यंत ते भूखंड आपल्याला भेटत नाही, त्याच्यावर काम सुरू होत नाही, तिथपर्यंत आपला पाठपुरावा संपलं असं म्हणणं आपल्याला योग्य ठरणार नाही. परंतु आजवर लक्ष्मण मोनिकाताई आणि कार्यकर्त्यांनी केलेला पाठपुरावा याचं मी त्यांच्याबद्दल मनापासून आभार मानतो.